मित्रांनो, मी अविनाश तिरमले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलमधून शॉपॲक लायसन कसं काढायचं ते शिकवणार आहे। शॉपॲक लायसन म्हणजेच त्याला आपण दुकानाचं लायसन म्हणू शकतो किंवा गुमास्ता लायसनसुद्धा त्याला म्हटलं जातं। तर हे लायसन फक्त पुढच्या 10 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच काढू शकता फक्त 23 रुपयामध्ये। हे लायसन काढण्याची A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम यायला नको, कारण दुकानाचं लायसन हे, त्यामुळे काळजीपूर्वक काढायचं आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या। तुम्हाला अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मी सर्व प्रकारची कामं मोबाईलमधून कशी करायची तुम्हाला शिकवत असतो। काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया, मोबाईलच्या स्क्रीनकडे वळूया। तर शॉपॲक लायसन काढण्यासाठी इथे वेबसाईट मी उघडलेली आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। aplesarkar.mahaonline.gov.in ही वेबसाईट आहे। येथे तुम्हाला न्यू युजर रजिस्टर हेअर याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे पहिला ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे। पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करा। येथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर इथे टाका। सेंड OTP बटणावरती क्लिक करा। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो येथे तुम्ही टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर येथे तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकता माऊली फोटोज मी इथे टाकलेलं आहे। आणि चेक युजर अवेलेबिलिटी, युजर नेम अवेलेबिलिटी याच्यावर क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला मेसेज यायला पाहिजे यू कॅन यूज दिस युजर नेम, असा आल्यानंतर ओके बटणावरती क्लिक करा। येथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता citizen@123 अशा पद्धतीचा तुम्ही पासवर्ड इथे तयार करू शकता। हा पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करायचा आहे, हा पण यूज करू शकता। त्यानंतर तुमचं जे फुल नेम आहे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, तुमचं दुकानाचं नाही। त्यानंतर तुमचं फुल नेम ॲटोमॅटिकली मराठीत इथे येऊन जाणार आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे तुम्ही टाकायची आहे। तुमचं वय ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट इथे होणार आहे, इथे टिक मार्क करायची आहे आणि रजिस्टर या बटणावरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्ही पाहू शकता थँक्यू फॉर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन, आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। ओके बटणावर तुम्ही इथे क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती येऊन जाणार आहात। त्यानंतर येथे तुमचं जे युजर नेम तुम्ही तयार केलं ते टाका, पासवर्ड जो तयार केला तो टाका, कॅपचा कोड येथे टाका, येथे तुमचा जो जिल्हा आहे तो निवडा आणि लॉग इन बटणावरती क्लिक करा। येथे लॉग इन झाल्यानंतर असा सर्च बार तुम्हाला इथे दिसेल। या सर्च बारमध्ये शॉप असं सर्च करायचं आहे। येथे तुम्हाला 2 नंबरला पर्याय दिसेल शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन, या पर्यायावर तुम्ही क्लिक करा। तुमच्यासमोर एक नवीन वेबसाईट उघडणार आहे। या 3 रेषांवरती वरती क्लिक करा। डेस्कटॉप साईडवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो। येथे बघा शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट नावाचा तुम्हाला 3 नंबरला पर्याय दिसेल, याच्यावर क्लिक करा। येथे पहिलाच नंबर ॲप्लिकेशन फॉर्म असा दिसेल, याच्यावर क्लिक करा। येथे आता तुम्हाला लायसन काढण्यासाठी, शॉपॅक काढण्यासाठी विचारलं जातं आहे तुमच्या दुकानात किती वर्कर काम करता। 0 ते 9 पर्यंत पहिला ऑप्शन निवडा आणि 10 पेक्षा वरती वर्कर असतील तर 2 नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। तर इथे माझ्या परिस्थितीत 0 ते 9 नंबरच्या आत जे शॉप असेल तर तुम्ही हा पहिलाच पर्याय निवडायचा आहे। कन्फर्म बटणावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आता तुमचं डिव्हिजन तुम्हाला निवडायचं आहे, कोणता तुमचा जिल्हा कोणत्या डिव्हिजनमध्ये येतं। तर मी इथे नाशिक सिलेक्ट केलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट केला। त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर येथे ऑफिस निवडायचं आहे, तुमच्या तालुक्याचं नाव चेक करायचं आहे आणि त्या तालुक्याचं नाव जिथे दिसत असेल ते तुमचं जवळचं ऑफिस आहे ते ऑफिस तुम्हाला इथे निवडायचं आहे। आस्थापनेचे नाव तुम्हाला विचारलं जातं आहे, म्हणजे तुमच्या दुकानाचं नाव येथे टाका, ते ॲटोमॅटिकली मराठीत इकडे ट्रान्सलेट होणार आहे। त्यानंतर येथे तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन हाच पर्याय निवडायचा आहे। मी तुम्हाला जी माहिती भरायला सांगेल तीच माहिती तुम्ही इथे भरायची आहे। त्यानंतर तुमच्या दुकानाचा पत्ता टाकायचा आहे, नेम ऑफ बिल्डिंग, तुम्ही जर का सिटीमध्ये तुमचं शॉप असेल तर तुम्ही ते टाकू शकता, नाही टाकलं तरी चालणार आहे। रेड स्टारमध्ये जिथेही माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। तुमची स्ट्रीट टाका, त्यानंतर लँडमार्कमध्ये @post तुमच्या गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता। त्यानंतर लोकॅलिटी टाकू शकता, त्याचबरोबर इथे तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे, गावाचं नाव निवडायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर आधीपासून असेल, ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर ओनरशिप इथे सेल्फ आहे की रेंटल आहे, म्हणजे भाड्यावरचं आहे की तुमचं स्वतःचं आहे,
तर इथे सेल्फ मी निवडतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडू शकता। त्यानंतर खाली बघा व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक, येथे फक्त 5 वर्षे तुम्हाला दाखवली जातात, बघा पाहू शकता। तर येथे मी 2017 सिलेक्ट केलं, जो महिना आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमची जी तारीख असेल ती तारीख इथून निवडून घ्या। त्यानंतर व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाच्या स्वरूपमध्ये जसं की एक्झाम्पल म्हणून टेलरिंगचं दुकान असेल तर तुम्ही टेलरिंग टाकू शकता, फळबागाचं असेल तर फळ टाकू शकता, त्यानंतर किराणा शॉप असेल तर किराणा शॉप टाकू शकता, फोटोग्राफीचं असेल तर फोटोग्राफी टाकू शकता, अशा पद्धतीने तुम्ही ते टाकायचं आहे। त्यानंतर सेक्टर निवडायचं आहे, प्रायव्हेट आहे की पब्लिक आहे, मी इथे पब्लिक निवडलेलं आहे। त्यानंतर तुमच्या शॉपमध्ये किती लोक काम करतात त्याची डिटेल तुम्हाला इथे भरावी लागेल। नंबर ऑफ वर्कर, पुरुष किती आहेत, तर मी इथे 0 1 टाकतोय। त्यानंतर वुमन किती आहे, तर तुम्ही 0 टाकू शकता। ट्रान्सजेंडर किती आहे, तुम्ही 0 टाकू शकता। त्याचबरोबर येथे शिकाऊ उमेदवार किती आहेत ते पण तुम्हाला इथे टाकावं लागेल। बाकी ठिकाणी तुम्ही 0 जरी केलं तरी ते चालणार आहे। त्यानंतर कंत्राटी उमेदवार किती आहेत ते तुम्हाला विचारलं जात आहे। त्यानंतर अंशकालीन कामगार किती आहेत ते पण विचारलं जात आहे। या बाकी ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली मी ज्या पद्धतीने टाकतोय 0 तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मालकाचे पूर्ण नाव इथे विचारलं जात आहे, तुमचं स्वतःचं नाव टाका। वरती ज्या पद्धतीने पत्ता टाकला तो पत्ता सेम इथे त्या पद्धतीने टाकायचा आहे। इथे फक्त ॲडिशनल तुमचा आधार नंबर, तुमचा ईमेल आय डी, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर स्टेटस ऑफ डेझिग्नेशनमध्ये येथे तुम्ही ओनर टाकू शकता, तुमचं स्वतःचं शॉप असेल तर। त्यानंतर खाली तुमच्या दुकानासाठी काही मॅनेजर वगैरे आहे का त्याची डिटेल फिल करायची आहे, नसेल तर नाही टाकली तरी चालणार आहे। त्यानंतर इथे सिलेक्ट कॅटेगरीमध्ये, कॅटेगरीमध्ये तुमचं शॉप कोणतं आहे, शॉप आहे, हॉटेल आहे, काही थिएटर वगैरे आहे, खानवाड आहे, ते तुम्ही निवडायचं आहे। माझ्या परिस्थितीत शॉप आहे, शॉप मी इथे निवडलेलं आहे। त्यानंतर येथे इस्टॅब्लिशमेंटचा टाईप तुम्हाला निवडायचा आहे, शॉप तुमचं कशाचं आहे, तर ते इथे टाक दिलेलं आहे। सायकल दुकान, साडी सेंटर, येथे तुमची कॅटेगरी निवडून घ्या। कॅटेगरी जर तुमची इथे नसेल तर ऑर्डरवरती क्लिक करा आणि तुमची जी कॅटेगरी आहे ती स्वतः तुम्ही इथे टाईप करू शकता। त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे, प्रायव्हेट आहे की इंडिव्हिज्युअल आहे, सेल्फ ओन आहे, तर मी ते सेल्फ ओन करतो आहे। त्यानंतर खाली बघा मालकाच्या कुटुंबातील काम करीत असलेल्या व्यक्तींची नावं, तर येथे तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे, अजून कोणता दुसरा व्यक्ती काम करत असेल त्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर किती पुरुष आहे, किती स्त्री आहे, किती ट्रान्सजेंडर आहे, ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर खाली जायचं आहे, खाली आल्यानंतर इथे टिकमार्क करायची आहे। टिकमार्क केल्यानंतर सेव डिटेलवरती क्लिक करण्याआधी सर्व फॉर्म एकदा चेक करून घ्या, काही माहिती चुकीची तर नाही भरली। त्यानंतर माहिती चेक केल्यावर सेव डिटेल या बटणावरती क्लिक करा। सेव बटणावर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला मेसेज येणार आहे की तुम्ही नंतर माहिती बदलू शकत नाही, एकदा अजून चेक करून घ्या। ओके बटणावर तुम्ही क्लिक करायचं आहे। तुमचा ॲप्लिकेशन नंबर येथे जनरेट होणार आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या आणि ओके बटणावरती क्लिक करा। ओके बटणावर क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला जो ॲप्लिकेशन आय डी लिहायला सांगितला होता, स्क्रीनशॉट काढायला सांगितला होता, तो येथे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर येथे तुम्ही डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट करायचं आहे शॉप। त्यानंतर येथे रजिस्ट्रेशन शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट टाकायचं आहे। त्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर किंवा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला मिळाला होता तो येथे टाकायचा आहे आणि सर्च या बटणावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल। त्यानंतर इथे बघा अपलोड डॉक्युमेंट नावाचा पर्याय दिसतोय, येथे तुम्ही यायचं आहे। येथे आल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटोची साईज 5 ते 20 KB पाहिजे, सिग्नेचरची साईजसुद्धा 5 ते 20 KB पाहिजे। तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढून त्याला क्रॉप करून घ्या आणि साईज कशी कमी करायची याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची मी देऊन देणार आहे आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर डॉक्युमेंट कसं स्कॅन करायचं मोबाईलमध्ये ते तुम्हाला मिळून जाईल, त्याची साईज कशी कमी करायची तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या। त्यानंतर येथे तुमचा फोटो अपलोड करून घ्या, तुमची सिग्नेचर अपलोड करून घ्या। त्यानंतर खाली बघा ॲप्लिकेशन आय डी प्रूफमध्ये तुमचा आधार कार्डचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे। तर सेल्फ डिक्लेरेशन कसं असतं, सेल्फ डिक्लेरेशनची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देणार आहे।
तेथे क्लिक करून तुम्ही ती सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करू शकता। त्या सेल्फ डिक्लेरेशनवरती तुम्हाला तुमची सिग्नेचर पेस्ट करायची आहे किंवा त्याची तुम्ही एकदा प्रिंट काढून घ्या आणि प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावर तुमची सिग्नेचर करून त्याला परत स्कॅन करून घ्या आणि स्कॅन केल्यानंतर 512 KB ते 75 KB आत त्याची PDF साईज असणार आहे। PDF साईज कशी कमी करायची ते माहितीसुद्धा तुम्हाला जो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तेथे तुम्हाला मिळून जाईल। तर इथे आधार कार्डवरती तुम्ही क्लिक करा, त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनवरती क्लिक करा आणि तुमचं जे काही शॉप आहे दुकान आहे तेथे तुम्ही तुमचा फोटो काढून घ्यायचा आहे, उभा राहून काढला तरी चालेल किंवा फक्त शॉपचा काढला तरी चालणार आहे, येथेसुद्धा तुम्ही क्लिक करून घ्या आणि चूज फाईल या बटणावर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये जे तेही डॉक्युमेंट असेल तिथून सिलेक्ट करून अपलोड करून घ्या। तर मी येथे सर्व जे डॉक्युमेंट आहे तर ते सिलेक्ट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता, त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या बटणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली, येथे ओके या बटणावर तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे आता आपल्याला 23.60 रुपये पेमेंट करायची आहे ऑनलाईन पद्धतीने, येथे कन्फर्म बटणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे क्रेडिट आणि डेबिट कार्ड हा ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे, त्यानंतर पे गव्हर्नमेंट डेबिट क्रेडिट कार्ड याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। येथे प्रोसीड फॉर पेमेंट या बटणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता येथे तुम्ही UPI सिलेक्ट करू शकता किंवा डेबिट कार्ड सिलेक्ट करू शकता, तर मी इथे डेबिट कार्ड सिलेक्ट करतो आहे। तुम्ही QR कोडद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता, परंतु मी तुम्हाला इथे डेबिट कार्ड सजेस्ट करणार आहे आणि तुमची सर्व डिटेल फिल करून पेमेंट कंप्लीट करून घ्या। येथे तुम्ही पाहू शकता आपलं जे पेमेंट आहे तर ते सक्सेसफुल झालेलं आहे। त्यानंतर याची तुम्ही प्रिंट काढू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर बॅक बटणावरती क्लिक करा, परत येथे शॉप सिलेक्ट करा, त्यानंतर येथे पहिला नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा, तुमचा जो ॲप्लिकेशन ID असेल तो येथे तुम्ही टाकायचा आहे। त्यानंतर येथे आपलं जे पेमेंट आहे तर ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपलं जे शॉप ॲक लायसन आहे ते सुद्धा येथे रेडी आहे। तर डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट हे तुमचं शॉप ॲक लायसन आहे आणि डाउनलोड फॉर्म हा फॉर्म तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचा, याला डाउनलोड करून याची प्रिंट काढून घ्या आणि इंटिमेशन रिसिप्ट हेच तुमचं शॉप ॲक लायसन आहे। मी तुम्हाला इथे डाउनलोड करून दाखवलेलं आहे, पाहू शकता हे शॉप ॲक लायसन आपलं तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे दुकानाचं शॉप ॲक लायसन आहे मोबाईलमधूनच तयार करू शकता फक्त 23.60 रुपयांमध्ये। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, अशा सर्व प्रकारचे कामं मोबाईलमधून करायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।